नमस्कार शेतकरी मित्रांनो मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचे अतिशय मनापासून स्वागत आहे आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत पंधरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस चला तर व्हिडिओला सुरुवात करूया पिकाई उडीद जाताय काळा प्रमाया आईला एक क्विंटलमध्ये कम कमालदर आले नऊ हजार एकशे दोन रुपये किमान दरालेत आठ हजार दोनशे एक्कावन्न रुपये आणि सरासरी जर आठ हजार सहाशे एकाहत्तर रुपये तर पुढील पीक आहे ज्वारी जाता आहे पांढरी प्रमाईला एक क्विंटलमध्ये कमालदरात चार हजार नऊशे एक रुपया किमान दरालेत चार हजार तीनशे रुपये आणि सरासरी दर आलेलेत चार हजार पाचशे चौऱ्याऐंशी रुपये तर पुढील पीक आहे ज्वारी जाता आहे पिवळी प्रमायाला एक क्विंटलमध्ये कमाल द्रलेत पाच हजार अकरा रुपये किमान राहिलेत पाच हजार अकरा रुपये आणि सरासरी दर आलेलेत पाच हजार अकरा रुपये तर पुढील पीक आहे धने जात आहे लोकल प्रमाया एक क्विंटलमध्ये कमाल द्राहिलेत आठ हजार सहाशे रुपये किमान राहिलेत चार हजार दोनशे रुपये आणि सरासरी दर लिहिलेलेत सहा हजार तीनशे अडुसष्ट रुपये तर पुढील पीक आहे मूग जाता हिरवा प्रमाईला एक क्विंटलमध्ये कमालदर आलेले आहेत आठ हजार दोनशे एक्कावन्न रुपये किमान दर आलेत सहा हजार एक रुपया आणि सरासरी दर आलेलेत सात हजार दोनशे एकोणऐंशी रुपये तर पुढील पीक आहे सोयाबीन आहे पिवळा प्रमायाला एक क्विंटलमध्ये कमालदर आलेत पाच हजार दोनशे चौऱ्याहत्तर रुपये किमान राहिलेत चार हजार पाचशे एक रुपया आणि सरासरी दर आलेले पाच हजार एकशे नव्वद रुपये तर पुढील पीक आहे हरभरा जात आहे लाल प्रमाया गेल्या एक क्विंटलमध्ये कमाल राहिलेत पाच हजार आठशे अकरा रुपये किमान राहिलेत चार हजार सातशे एक रुपया आणि सरासरी दर आलेले पाच हजार तीनशे बत्तीस रुपये तर हे होत्या आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपल्या यूट्यूब चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद